नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। प्रथम मागे महत्त्वाचे प्रश्न घेऊया, तुमचं जातं काय, माझं जातं काय, समाजाचं जातं, ह्या इथे ज्ञान आणि माहिती हा शब्द टाका। समाज, समाज म्हणजे एक दोन व्यक्ती नाहीत, समाज म्हणजे एक दोन व्यक्ती करतच समाज तयार होतो। समजले मंडळी? आपण लगेच दुसऱ्या विषयाकडे जाऊया, कारण आपल्या यूट्यूबमध्ये वेळ फार कमी असतो आणि प्रत्येक एक्सप्लेन करत बसत नाही। तर मी सांगितलं होतं की विक्रोळीची भाची तिचे मिस्टर हटकून आवाज ऐकतात आणि आवाजाच्या खोऱ्यामध्ये राहणं सुद्धा एक पापशालन आहे। अर्थात सगळ्यांचं नाही, ते नंतर मी पटवून देईन। आता बघा मंडळी, आज अजूनही बरीच घराणी आहेत आणि घर आहे की रोजची देवाची पूजा करताना भजन कीर्तन किंवा नामावली अष्टनामावली लावतात। ते शब्दच आहेत ना जे आपण ऐकतो, त्याचा होरा तयार होतो आणि पूजा करणाऱ्याला भरपूर समाधान लाभतं। आता ह्याच्यात सुद्धा प्रकार आहे, काही घरातून लावले जातातच नाही, पण ती पूजा नसून वेगळेच असतं, ह्या इथे मी जास्त घुसत नाही। लक्षात आले, पहिल्यांदा कोणाचं जातं लक्षात आलं, मग तुमचा शब्दांचा ओहरा, विषय तसे भरपूर मोठे आहेत। आता मी थोडासा हात घालतोय, खूप दिवस झालं की एकाने विचारलं होतं, तुमच्याबद्दल वाईट विचार करणारे, तुमच्यावर अभद्र सोडणारे किंवा तुमचं नाव जरी घेतलं तरी तिरस्कार येणारे किंवा बरंच काही, तर तुम्ही ह्यांना कसं तोंड देता? मंडळी, मी अशा व्यक्तींना मनातून शिव्या, शाप, अभद्र बोलणं, अगदी संसाराची वाट लागो बोलणं, असे अभद्र मनात विचार आणत नाही। समजलं मंडळी? असं मनात विचार आणत नाही, उलट तुम्ही त्यांच्याबद्दल चांगलं बोलता येईल मनातल्या मनात तेवढं बोला। कारण मी मगाशी सांगितलेलं आहे, म्हणजे मागच्या वेळेला सांगितलेलं आहे की अंतर्मन ही समजते आपल्याला, ती रेषा आहे, फक्त रेषा, तिथे लिहिलं जातं, तर त्या ठिकाणी तुमचे विचार पडले जातात। आता चांगले विचार असतील तर चांगलं झाड तयार होतं। आता आणि झाड म्हणजे कल्पतरू ही अंतर्मनाला दिलेली उपमा आहे, म्हणजे सीमारेषेपर्यंतच आहे। आता गंमत अशी आहे, मी चांगले विचार केले तर चांगलंच होणार, पुरावा द्यायची सवय देतो। संत तुकाराम माऊली आणि संत ज्ञानेश्वर माऊली, तर संत ज्ञानेश्वर माऊलीला किती त्रास झालं आणि किती समाजाने छळलं हे प्रत्येकाला माहिती आहे। आई वडिलांनी जिवंत पाण्यात समाधी घेतली, ते शेवटी संन्यासाची पोर, म्हणजे नको तेवढा त्रास दिला। तर संत ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं, कुठे आपल्या ग्रंथात ज्ञानेश्वर कुठे लिहिलंय का मला दाखवा। ते काय म्हणतात, जे जे लाहो ते लाभो प्राणी जाता, मग जो मनुष्य जसा विचार करीत ते त्याला लाभ। काय ते गंमत अशी की ज्ञानेश्वरांनी आणि सांगितलं, बरं आम्ही रिकामे होतो, अहो पण इथे एक गोष्ट आहे, ज्ञानेश्वरांनी शुभ विचार केला आणि त्यांच्या शुभच राहिलं, हा महत्वाचा भाग झाला।
तुम्हाला देतोय पुरावे, नाही असं म्हणत नाही. आता मी त्याच्यावरच बोलणार आहे की दुसरा समजा माझ्या हातात गुलाबाचं फूल आहे, सध्या लाल रंगाचं गुलाबाचं फूल फेमस आहे. आता गुलाबाबरोबर काटे पण असतात, इकडे माणूस लक्ष देत नाही, जे काट्यातून सुद्धा तुम्ही जगू शकता. आता हा गुलाब मी तुम्हाला दिला, बरोबर आहे, तुम्ही तो घेतला नाही, कोणाकडे राहिला गुलाब? माझ्याकडेच. आता तो गुलाब तुम्हाला दिला आणि तुम्ही मला परत द्यायला लागला, मी घेतला नाही, गुलाब कोणाकडे राहिला? त्याच्याकडे. अर्थ समजलाय मंडळी? हा अर्थ म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुमचा इष्ट मंत्र जपता त्यावेळेच उदाहरण आहे. तुम्ही जे विचार कराल तेच न्यूटनच्या भाषेत रबरी बॉल भिंतीवर आपटला तर तुमच्याकडेच येणार ना. चांगले विचार आहेत, ठीक आहे, त्यांचे विचार कसे असले सोडून द्या, कारण आपल्या मनात आपली घाण पेरायची नाही. हे मीच नव्हे, अनेक उदाहरणं आहेत, अनेक मंडळी, देईन तेवढी उदाहरणं फार फार कमी आहेत. तर हे तात्पुरतं मी तुम्हाला सांगतो एवढंच की मन हा वेगळा शब्द आहे. काही त्यावर लक्षात आले मी कसा विचार करतो, काय विचार करतो. मंडळी द्यायला शिका, हा द्यायला शिका, आणि खरोखर मनापासून देणारा कधीच भिकारी होत नाही. शेतकरी शेताला एक ज्वारीचा दाणा देतो, त्या ज्वारीच्या कणसामध्ये शेकडोनी ज्वारी असते. किती उदाहरणं देऊ, ती मी सांगा तेवढी द्यायची तयारी आहे. मंडळी आपण परत तिकडे जाऊया, संत तुकाराम माऊली, संत ज्ञानेश्वर माऊली ह्यांना सोडून भागणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये अजून भरपूर काही आहे आणि तोच विचार मी करत असतो तुमच्या पुढे मांडायचं कसं, कारण शब्द अवजड आहेत, क्लिष्टकारक आहेत, अगदी समजण्याच्या पलीकडे आहेत. तर ज्ञानेश्वरी माऊलीचं वेळोवेळी उदाहरण आहे. आजचा तरी फरक समजला ज्ञानेश्वरांनी एवढं. पुढे त्याने संजीवनी समाधी घेतली आणि जिवंत समाधी ह्यातला फरक टप्प्याटप्प्याने जाऊया. तर मंडळी अर्थात फेसबुकवर नवीन आपल्या ग्रुपमध्ये आल्या त्यांना हे माहितीच असेल, पण एक तुमच्यासाठी मागून घ्या, मी तुम्हाला काही व्हिडिओ पाठवतोय. ह्या इथे फक्त एक लक्षात ठेवा, मी हे व्हिडिओ बऱ्याच जणांना पाठवले, बऱ्याच जणांना. ते व्हिडिओ म्हणजे असे की मी ह्यांच्या दृष्टीने मी म्हणजे अरुण सांगे व्यवहारी दृष्टीने मी होम केलेला होता आणि होमामध्ये मला काय काय दिसतं, ज्वाला तर चालू आहे, मला दिसतंय की बाबा सूर्य देवता आलेली आहे. होम पुरा केला आणि फोटो काढला तर अमरनाथची पिंड तयार झालेली आहे. का मी त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही हा आकार घ्या आणि होम संपल्यानंतर फोटो काढला आणि पाठवले. मंडळी तुमची इच्छा असेल पर्सनली कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपवर आहे तसं, पण एक काम करा माझ्यासाठी, ते जे काय अरुण सांगे कोण आहे हे अरुण सांगे धरू नका, मी जा अरुण सांगे धरू नका, अध्यात्मातला अरुण सांगे धरा, हा सांगण्याचा प्रयत्न होता. किंबहुना मी बऱ्याच वेळेला असं केलेलं आहे, तेही फोटो पाठवतो. ओम आकार यायचा होमातून पण ओम आला, तो माझ्या जन्मपत्रिकेवर पडलेला आहे. मंडळी हे जोपर्यंत आपल्या डोक्यात मूळची घाण आहे
तोपर्यंत काही शक्य होणार नाही। आता मगाशी बोललो की पापाचं शाल हा अक्षरशः मोठा विषय आहे आणि माझ्या दृष्टीने छोटा विषय आहे। जो मोठा विषय आहे आणि होत्या त्यांचे फोटो मी माझ्याकडे कधीच ठेवले नाही, खोऱ्याबद्दल चाललेला आहे। तर एक माझी माऊली आहे जी ऑलरेडी अंथरुणा आहे, यावेळेला बिचारी नाही असं नाही, तिचा मुलगा अमेरिकेत आहे, यायचं झालं जायचं झालं विजाला इंटरव्ह्यूला जायचं झालं ती कायम टचमध्ये असते। त्या मुलाचा फोटो माझ्या उशीखाली आता आहे, म्हणजे घोऱ्यामध्ये आहे। एक असाही वेळ होती अमेरिकेमधून भारतीयांना परत पाठवत होते पण ही व्यक्ती आली नाही। मी मुलगा आज जरा वैयक्तिक प्रॉब्लेममध्ये आहे म्हणून उशीखाली ठेवलेला आहे। इतपर्यंत मंडळी लक्षात येते फार कमीत कमी शब्दामध्ये सांगतोय, तर मी विचार कसा करतो अर्थात तुमची इच्छा तुम्ही कसा कराल तो मंडळी। सुप्रिया चव्हाण खूप परत किती अवघड आठवलं का जेट पायलट हा घरची परत येते, तर मी त्याला फॉरेनला पाठवलं तुम्ही जा आणि तिकडे हालत बुरी तिकडे पण लॉकडाऊन। माता सुप्रिया नेहमी टच माझ्या, काका असं झाले काका म्हणलं हो दे मी आहे हो दे। आणि मंडळी सांगायला आनंद वाटतो, एकदा मुंबईतूनच फोन आला तर मी म्हटलं अगो माझ्या नातवाशी म्हणजे मग बच्चूशी बोलू दे त्याच्या मुलाशी, ह्याचा अर्थ काय ते मागाशी सांगितलं। आवाजारूपी खोऱ्यामध्ये येतो माणूस आणि पोरग थंड झाला, ही कसरत चालू तिकडे त्यांच्या मिस्टर निगेटिव्हमध्ये घुसत चालले। मग इथून मी पाठवून फायदा काय, म्हटलं एक बाळा काम कर त्याला कायम आधार दे त्याला आण आण। गंमत अशी ती सोडा सुप्रिया आणि माझा नातू कंपनीने अलाव केलं जाऊन आली, जाताना पण सांगितलं आणि आता मुंबईत आले। हे कायम टच मध्ये जर तुम्ही असाल ना तर कुठल्या कुठे आपण निघून जाऊ मंडळी। आता काही जण मला अशी सांगतात की तुम्ही हा लवकर व्हिडिओ का काढला नाही, म्हणजे आपला व्हिडिओ जे चालू आहे यशस्वी जीवनाचे रहस्य हा लवकर का काढला नाही। ओ मी खरोखर लवकर काढलाय, चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याच्या अगोदर म्हणजे म्हातारा व्हायच्या अगोदर हा व्हिडिओ काढलेला आहे मंडळी। यूट्यूबवर मी स्वतः उत्स्फूर्तपणे बोलत असतो, हो कुठलीही तयारी नसते आणि तुमच्या लक्षातही आलं असेल गेल्या वेळेला मला नर्मदेचे गोटे गोटा हा शब्द वापरायचा होता, तर मी काय केलं नर्मदेचे दगड म्हटलं, समजते माझाही अभ्यास करा। मग गंगेचे दगड का म्हणायचं नाही हे तर झालं, आता जी काय परिक्रमा करतात त्याला काही अर्थ नाही आहे, तो व्हिडिओ वेगळाच असेल मंडळी। आता मूळ याच्याकडे येऊया मंडळी, आपण धार्मिक सेक्शनमध्ये येऊया। या इथे तुम्हाला सांगितलेल्या मर्यादा आहे की अंतर्मन म्हणजे काय, तर सीमारेषा, तुमचे वाईट विचार तिथेच पडतात आणि झाड उगवतं आणि ते सांगितलं जसं परत त्या झाड मोठं होतं बिया फळं लागतात बिया फुटून खाली पडतात, तसा हा कल्पतरू आहे अंतर्मनात। आता ह्या इथे जर मी अवघड शब्द वापरले असते तर संबंध खूप मुश्किल येत असे। आता तिकडे मी काय शब्द वापरले ते माहिती आहे, मी चौथ्या पायरीवर उडी मारली तोंड फोडून घेतलं वगैरे, ते शब्द इथे आणा समजायला सोपं जाईल। मी सांगतो त्या मर्यादा ओलांडू नका, रिक्वेस्ट आहे मेहरबानी आहे, प्रत्येक व्हिडिओ बघाच बघा कारण आत्ता खरी सुरुवात झाली। आता मी जर तुम्हाला मी म्हटलं की उदाहरण द्यायचं तर मी सांगितलं हातात संत्र धरा मंडळी, हातात संत्र म्हणजे फार मोठी गंमत आहे। संत्र फोडल्यानंतर
आत मध्ये फोडी फोडी असतात, म्हणजे ह्या पायऱ्या असतात. आता दुसऱ्या फळात आहेत का, केळं पपई कलिंगड नाही. दुसरं म्हणजे संत्र आणि संत्र्याची साल, संत्र्याच्या साली खूप उपयुक्त आहे. ह्या सालीबरोबर आम्ही लहानपणी खेळलो आहे, अर्थात व्हिटॅमिन सी भरपूर आहे. तर त्यावेळेला आम्ही जे खेळले नसतील त्याने सालीवर नक्की खेळा. त्यावेळेला आम्ही सालीचा जो रस आहे तो आम्ही डोळ्यात पिळायचा आणि डोळ्यात भडभड व्हायची, डोळे उघडताना नाकी हळूहळू हळू, आणि जेव्हा फायनली डोळे उघडल्या जो मिळणारा आनंद आहे त्याच्यासाठी शब्द नाही. अगदी शेवटचा तो कलियुगातला शब्द म्हणजे स्पीचलेस, स्वर्गानंद, त्याच्या पलीकडे शब्द. दुसरं मंडळी एक सांगतो, वयमान होत जातो तसं गुडघ्यातून वगैरे कळा येतात, हाडं दुखतात, तर लिंबू लिंबू एक घ्या. लिंबूच्या सालीमध्ये सुद्धा दम आहे तेही सांगतो. नाही मी काय करतोय, लिंब बाजारात आणतो आणि डीप फ्रीजरला टाकून देतो. 7-8 तासानंतर गरगरीत गोळा तयार होतो आणि मग साली सकट मी ते किसतो. मंडळी, लिंबाच्या पोळीपेक्षा साली धमाल आहे आणि आपोआप असेही खा, भाजीवर खा, व्हिटॅमिन सी नॅचरल मिळतं. आता ह्या फोडी मी चवी चवीने चवळून चवळून खातो आणि गिळतो. पोटात बिया हा त्यावेळेला सांगायचं झाड उगवायचं तर नाही, मोशनला साफ होतं फायबर असल्यामुळे. आता काही लोक मला म्हणतात की आम्ही त्याचा रस पितो, प्या बाबा. आता मी काय सांगणार, मी तर एवढंच सांगेन की प्रत्येक फोड, संत्र्याची प्रत्येक फोड चवीने, अगदी चवीने गोळत गोळत खा. त्यात लाळ मिक्स होते आणि लाळेबरोबर पोटात जाते. लाळेमध्ये 16-18 इंटिग्रेटर्स आहेत जे मातीमध्ये आहेत. पाहिजे तर आणखीन एक प्रयोग करून बघा, अगदी घड्याळ ना, एक तोंडात पाणी घ्या चूळभर आणि आतल्यात ते फिरवायला सुरुवात करा आणि मजा तुम्ही फक्त केवळ बघा. 45 सेकंद हा प्रयोग करायचा, लाळीची संपूर्ण चव बदललेली असेल, आलं लक्षात. आणि हे ज्ञान प्राण्यांकडे आहे, आपल्याकडे नाहीये. प्राणी रवंत करतात, लक्षात आले मंडळी? तर मी शब्द दिलाय, शब्द बदलणार नाही, पण काळा अनुसार मी बदलेन. याचा अर्थ काय समजला मंडळी? अजूनही सांगतो, वाघाला मी काय सांगणार, तू मांस खाऊ नकोस गवत खा, आणि शेळीला काय सांगणार, तू मांस खा. नाही मंडळी, अजूनही आपण कलकत्त्याला जाऊ, अजून ह्या क्षणाला तिथले ब्राह्मण मासे खातात, समजलं? काळा अनुरूप. नाही तर मला सांगा ना, आजही तिकडे मासेच मिळतात मग. पूर्वीच्या काळात काय असतील, सफरचंद वगैरे पडत असतील का? प्रॅक्टिकली माणूस आहे, समजलंय मंडळी? आयुष्यात द्यायला शिका, अनेक उदाहरण मी देतोय आणि बरंच काय सांगायचं, पण एका व्हिडिओमध्ये हे होणार नाही, पण जे होईल ते पक्क होईल. तर इथंपर्यंत आलोय आपण, संत्र चाली लिंबू इथंपर्यंत. आता मी जर म्हटलं डायरेक्ट अहम ब्रह्मास्मी, त्याचा अर्थ मी ब्रह्म आहे, हा मी पणातला मी. दुसरा अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी पंचतत्वाने माझा देह बनलेला आहे आणि पंचतत्व माझ्यात भरलेली आहे, हा अध्यात्मातला मी. हे मी मधले हे दोन फरक आहेत मंडळी. माझे वडील तेच सांगायचे, आता कोमामध्ये तुला कसं काय जमतं, हा शब्द इथला आहे, हा शब्द इथला आहे. मंडळी माहीत नाही, माऊलीची माझी लाडकी स्वामी समर्थ माऊली हिच्यासाठी दोन शब्द नेहमीप्रमाणे बोलतोय.
ना गिन कर देता है ना तोल के देता है। परमात्मा जो देता है वो दिल खोल के देता है। जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।